नमस्कार आत्ता आपण यमक जुळणाऱ्या शब्दांविषयी जाणून घेणार आहोत तर यमक जुळणाऱ्या शब्दांचा सराव विद्यार्थ्यांकडनं कसा करायचा याविषयी आपण जाणून घेऊया यमक जुळणारे शब्द म्हणजे की शब्दांचे शेवटचे अक्षर हे सारखे असते उदाहरणार्थ राम श्याम काम दाम याप्रमाणे तर तसंच आपण इंग्रजीतनं या शब्दांचा सराव करून घेणार आहोत तर इंग्रजीमध्ये अशा शब्दांना रायमिंग वर्ड्स म्हणतात तर आज आपल्यासोबत आहे सई सई मी तुला काही शब्दांचा उच्चार करून दाखवणार आहे त्या पाठोपाठ तुला ओळखायचं आहे की रायमिंग वर्ड्स कुठले आहे आणि तुला देखील करायची आहे बरोबर चला तर पहिल्या वाक्यातले काही शब्द मी तुला सांगते माझ्या पाठी तुला बोलायचं आहे बॅग बॅग कट कट पिन आता या वाक्यातील शब्दांमध्ये कुठले अक्षरांचे तुला उच्चार सारखा वाटला कट आणि व्हेरी गुड शब्बाश कट आणि नट हे झाले रायमिंग वर्ड्स त्याचप्रमाणे फोलायचंय तुला टेन, रन, ओके okay. आता तू सांग बरं मला कुठला उच्चार सारखा वाटला फन अँड रन व्हेरी गुड फन अँड रन त्याचप्रमाणे कॉट बोलायचंय अंडरलाइन कर बर मड बड व्हेरी गुड शाबाश आता पुढचे शब्द घेऊया टीन टीन हॉट हॉट कब कब टब टब सांग बरं मग मला आणि टब व्हेरी गुड कब आणि टब हे रायमिंग वर्ड्स त्यांच्यामध्ये कब टब ओके त्यानंतर पिग बोलायच सन सन बिग बिग हॅट हॅट या वाक्य या शब्दांमध्ये कुठले शब्द तुला उच्चार करताना सारखे वाटले पेग आणि बेग व्हेरी गुड पेग आणि बे शाबाश तर पालक मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पाल्यांचा रायमिंग वर्ड्सचा घरी सराव करून घ्यायचा आहे धन्यवाद